जवळपास 10 दिवसांपूर्वी जागा वाटपावरून शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांनी भाजपवर थेट निशाणा साधला होता. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीये, आम्ही जास्त जागा लढवण्यावर ठाम आहोत, अशी टीका त्यांनी केली होती. महायुतीच्या भाजप 24, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 12 हा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आल्यानंतर कीर्तिकरांनी भाजप विरोधात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आजचा प्रसंग. भाजप नेते नारायण राणे यांनी गुरुवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. या दाव्यानंतर शिंदेचे नेते असलेले रामदास कदम चांगलेच भडकले. त्यामुळे भाजपला सर्व पक्षांना संपूर्ण एकट्याला जिवंत राहायचंय असा घणाघात तर कदमांनी केलाच. याशिवाय रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही असा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय. त्यामुळे अवघ्या 10 दिवसाच्या अंतराने शिंदे गटातील दुसऱ्या नेत्याची नाराजी समोर आली. पण आता या दोन्ही नेत्यांनी भाजपवरील आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केल्यानंतर देखील शिंदे किंवा फडणवीसांकडून मात्र यावर काहीच प्रतिक्रिया आलेली दिसत नाहीये. त्यामुळे आता शिंदे गटातील नेत्यांना महायुतीमध्ये डावललं जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अशावेळी आता शिंदे गटात असे अजून कोणते नेते नाराज आहेत, हे नेते आता ठाकरेंकडे परतणार की कोणती वेगळी भूमिका घेणार, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सर्वात आधी पाहूयात शिंदे गटातील नेते नाराज का आहेत ते. गजानन कीर्तिकर असतील किंवा रामदास कदम, या नेत्यांच्या भाजपवरील नाराजीचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे भाजपमुळे या नेत्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांना यंदा देखील इथून उमेदवारी अपेक्षित होती. पण या जागेवर भाजपने दावा केल्याने आता कीर्तिकरांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ मागील 10 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असल्याने आणि इथला खासदार अजून देखील ठाकरे गटात असल्याने शिंदे गटातील कोकणातील अनेक नेत्यांना इथून उमेदवारीची अपेक्षा होती. त्यामध्ये किरण सामंत, रामदास कदम यांचा समावेश होता. पण आता भाजपकडून नारायण राणेंनी या मतदारसंघावर दावा केल्याने अर्थात या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे आता जागा वाटपाच्या मुद्द्यावरून या नेत्यांची घुसमट बाहेर पडताना दिसते. आता शिंदे गटातील असे अजून नाराज नेते कोणते आहेत ते देखील पाहूयात. यामध्ये पहिलं नाव घ्यावं लागेल धैर्यशील माने यांचं. भाजपने कोल्हापूरमधील 2 पैकी 1 जागेवर दावा केलाय. अशावेळी कोल्हापूरच्या जागेवर शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्याचं भाजपने कबूल केल्याने आता धैर्यशील माणेंचा हातकणंगले हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा लागणार आहे. त्यानंतर येतात भावना गवळी. भावना गवळी या सलग 3 वेळा यवतमाळ वाशिममधून खासदार राहिलेल्या असताना देखील यंदा मात्र त्यांच्या जागी शिंदे गटातील संजय राठोड यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यवतमाळमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने इथे बंजारा समाजातील उमेदवार देण्याची तयारी महायुतीकडून सुरू आहे. गवळी यांच्यानंतर येतात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी मतदारसंघात दौरा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावरून भाजपने या मतदारसंघात तयारी केल्याचं समोर आल्याने लोखंडे यांच्या उमेदवारीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता पुढचं नाव आहे हेमंत गोडसे यांचं. हेमंत गोडसे यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी असल्याने शिंदे गटाकडून इथे नवीन चेहरा शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेत. तर अजित पवार गटाने देखील या जागेसाठीच अडून बसल्याने हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यानंतर हेमंत गोडसे यांनी ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांसोबत भेटीगाठी वाढवल्याचं देखील समोर आलं होतं. शिंदे गटातील या नाराज नेत्यांची यादी तर आपण पाहिली, पण आता हे नेते यानंतर नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहावं लागतं. अशावेळी या नेत्यांसमोर पहिला पर्याय राहतो तो म्हणजे ठाकरे गटाकडे परतण्याचा. जरी या नाराज नेत्यांनी ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला तरी या सगळ्या नेत्यांच्या ठाकरे गटात परतण्याच्या आपल्या आपल्या काही अडचणी आहेत. रामदास कदमांचं बोलायचं झालं तर कदम यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर इतके खालच्या पातळीचे आरोप केलेत की ते विसरून पुन्हा उद्धव ठाकरे रामदास कदमांना आपल्यासोबत घेतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे रामदास कदमांची इच्छा असली तरी ते ठाकरेंकडे परतू शकत नाहीत. त्यानंतर कीर्तिकरांचं बोलायचं झालं तर कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे अगोदरच ठाकरे गटात असून त्यांच्या लोकसभा उमेदवाराची घोषणा देखील करण्यात आली आहे. अशावेळी गजानन कीर्तिकर जरी ठाकरे गटात गेले तरी ठाकरे गटाकडून पिता पुत्र दोघांनाही एकाच वेळी उमेदवारी दिली जाणार नाहीये, त्यामुळे त्यांना ठाकरे गटात जाऊन देखील फारसा काही फायदा होणार नाहीये. तर भावना गवळी यांची इच्छा असली तरी त्यांच्यावरील असलेल्या आरोपांच्या फेऱ्या नुकत्याच कुठेतरी थांबलेल्या दिसतात. अशावेळी पुन्हा विरोधी गटात जाऊन त्या वाढवून घेण्याची रिस्क भावना गवळी घेणार नाहीयेत. अशावेळी राहतात धैर्यशील माने. मात्र धैर्यशील मानेंनी जरी हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला तरी महाविकास आघाडीकडून देखील ही जागा राजू शेट्टींसाठी सोडली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता ते मविया आणि स्वाभिमानीच्या युतीवर अवलंबून असणार आहे. तरी देखील महाविकास आघाडीकडून मानेंना इथून उमेदवारी मिळण्याची फारशी शक्यता नाहीये, त्यामुळे त्यांनी देखील ठाकरे गटात परतण्याचा पर्याय राहत नाहीये. आणि शेवटचं नाव म्हणजे हेमंत गोडसे यांचं. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर गोडसे ठाकरे गटात परतणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ठाकरे गटात जाऊन देखील गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण महाविकास आघाडीत देखील नाशिकच्या जागेसाठी शरद पवार गटाने दावा केलाय.
त्यामुळे या शिंदे गटातील नेत्यांकडे आता ठाकरे गटाकडे परतण्याचा पर्याय राहत नाहीये. अशावेळी या नेत्यांपुढे दुसरा मार्ग राहतो, तो म्हणजे दुसऱ्या पक्षात जाण्याचा. आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना हे दोनच मोठे पक्ष शिल्लक राहिलेत असं म्हणावं लागतं. अशावेळी शिंदेच्या या नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तरी भाजप स्वतःच्या नेत्यांना आपल्यासोबत घेणार नाहीये. त्याचं कारण म्हणजे शिंदेसोबत सत्ता उपभोगत असताना शिंदे गटातील नेत्यांना आपल्यासोबत घेणं म्हणजे युती धर्म सोडल्यासारखं होईल. त्यामुळे दुसरा पर्याय राहतो तो अजित पवार गटाचा. पण मुळातच अजित पवारांच्या दबाव तंत्राला कंटाळूनच आपण मऊयातून बाहेर पडलो असं हे नेते वारंवार सांगत असतात. अशा वेळी पुन्हा अजित पवारांसोबत गेले तर या नेत्यांच्या मतदारसंघात रोषाचा सामना करावा लागू शकतोय. त्यामुळे हा पर्याय देखील या नेत्यांना उरत नाही. शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा विचार करायचा म्हटला तरी शिंदे गटात संधी मिळत नाही म्हणून आधीच ताकद कमी असलेल्या पक्षात प्रवेश करणं ही या नेत्यांची सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल. त्यामुळे शिंदे गटातील या नाराज नेत्यांपुढे दुसऱ्या पक्षात जाण्याचा देखील पर्याय राहत नाहीये. अशा वेळी शिंदे गटातील या नेत्यांपुढे काहीच पर्याय नसताना हे नेते वारंवार जाहीरपणे नाराजी का व्यक्त करतात तर त्याचं प्रमुख कारण असू शकतं ते म्हणजे महायुतीत दबाव निर्माण करणं. आता काहीही झालं तरी या नेत्यांना ना पुन्हा ठाकरे गटात जाता येणार आहे ना दुसऱ्या कुठल्या पक्षात जाता येणार आहे. त्यामुळे काहीही केलं तरी या नेत्यांना शिंदेंनाच साथ द्यावी लागणार आहे. अशा वेळी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे नेते करताना दिसतायत. त्याचं कारण म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंना आपल्या पक्षातील सिनियर नेत्यांची नाराजी परवडणार नाहीये. त्यामुळे निदान स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर तरी शिंदे या नेत्यांची दखल घेतील आणि महायुतीकडे शिवसेनेसाठी जास्त जागांची मागणी करतील या अपेक्षेने या नेत्यांनी ही विधानं केली आहेत असं म्हणता येत आहे. त्यामुळे आता एकीकडे पक्षातील नेत्यांची नाराजी आणि दुसरीकडे भाजप हायकमांडचा दबाव यामुळे मध्ये एकनाथ शिंदेच अडचणीत सापडताना दिसतायत. अशावेळी आता एकनाथ शिंदे पक्षातील या नेत्यांच्या नाराजीला कसं हँडल करणार आणि पुन्हा आपले हक्काचे मतदारसंघ कसे ताब्यात घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.